नमस्कार आज तेवीस जुलै दोन हजार तेवीस वार आहे रविवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहा आज रविवार असल्याने आजच्या वृत्तपत्रामध्ये लेख येत नसतात एडिटोरियल नसतात द हिंदू आणि लोकसत्ता पण हा त्याऐवजी दुसऱ्या न्यूज असतात म्हणजे जसं की सायन्स टेक्स्टच्या वगैरे न्यूज आलेल्या आहेत त्यानंतर टेक्स्ट आणि कन्टेक्स्ट पेज नाही परंतु एफ पेज वगैरे आलेला आहे तर पहा आजचा व्हिडिओ तुम्ही इथंच जरी थांबवलात तरी चालेल कारण पहा सगळीकडे मणिपूर 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 याबद्दलच दिलेला आहे ओके okay, व पहा आता अगदीच पहिलीच हो न्यूज आहे मणिपूरचा टाहो थांबे ना आणखी दोन महिलांवरती अत्याचार देशभर पडसाद सुरूच इंडियन एक्सप्रेस या वृत्तसंस्थेने ही न्यूज पुढे आणलेली आहे पहा दोन महिलांवरती जे अत्याचार झालेले होते त्याची एफ आय आर अठरा मे रोजी दाखल करण्यात आली होती मग सोळा मे रोजी अगदी मणिपूरमध्ये आणखीन दोन महिलांवरती अत्याचार झालेला होता मग एवढं राज्य जळत आहे हे आपलं केव्हा समजत आहे आता त्याचं कालचं जे रिज म्हणजे त्याचे जे रिझन आहेत की ते न्यूज मे महिन्यातील न्यूज आपला आता का समजत आहेत याचं डिटेल विश्लेषण आपण कालचं जे एडिटोरियल अनालिसिस होतं जे की रात्री आठ वाजता आलेलं पहा व्हिडिओ आहे ते ते तुम्ही पाहून घ्या त्यामध्ये मी डिटेल सांगितलेलं आहे इंटरनेट वॅन हा इश्यू वगैरे आहे का किंवा नाही ते सर्व मी तिथं सांगितलेलं आहे मग पहा आता ॲज अ सिटिझन ऑफ इंडिया या नात्याने मी अगदी आता एक यू पी एस सी ॲस्पिरंट आणि एज अ सिटिझन ऑफ इंडिया या दोन्ही नात्यांनी म्हणेल पहा की जे मणिपूरचे जे मुख्यमंत्री आहेत ना त्यांनी अगदी राजीनामा इथं देणं बंधनकारक आहे किंवा त्यांनी राजीनामा इथिकली तरी द्यावं ओके okay, कारण पहा युपीएससीच्या ॲस्पिरियंट करून तुम्ही काय अपेक्षा करता तर तुम्ही अगदी इथिक्स किंवा मॉरल व्हॅल्यूज वगैरे त्या व्यक्तीकडे असावे असं आपण म्हणजे तिथे व्हॅल्यू वगैरे दिलेले आहेत बरोबर आपल्या सिलेबसमध्ये पण तशा व्हॅल्यूज आहेत परंतु जेव्हा तुम्ही मुख्यमंत्रीपदावर असता मग तिथे तुमच्या पण काहीतरी व्हॅल्यू आहेत पहा त्यांना अगदीच मणिपूर हे राज्य जर सांभाळणं होत नसेल तर खरं आता अगदीच ते तुम्हाला टीकास्त्र वाटत असेल किंवा जर तुमच्या म्हणजे तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाकडून जर बिलॉंग वगैरे करत असाल तर ते तुम्हाला माझी टीका वगैरे चुकीची वाटत असेल परंतु नाही हिशा सत्य आहे कारण एवढं म्हणजे मणिपूरच्या फक्त आपल्याला दोन घटना समोर आलेल्या आहेत आणखी किती घटना समोर आहेत हे आपल्याला माहिती नाही त्यानंतर आजचं द हिंदूमधील बातमी पहा द हिंदूमध्ये बातमी आलेली आहे की ॲज अ टेन्शन राईज मी तीज फोर्स्ड टू लिव्ह मिझोरम पहा त्यांना राज्य सोडून दुसरीकडे जावं लागत आहे आपण आजपर्यंत काय रोहिंग्याची वगैरे जी चळवळ आहे किंवा रोहिंग्या वगैरे आपल्या हातामध्ये येतात हे आपण दुसऱ्यांना श्रय वगैरे देत होतो किंवा दुसऱ्या व्यक्तींना आश्रय देत होतो परंतु आता सध्याला आपली स्थिती अशी झाली की आपल्याकडून पण दुसरे लोक वगैरे दुसरीकडे जात आहेत सॉरी आपले सिटिझन दुसऱ्या देशात जात आहेत म्हणजे हे आपलं ॲज अ नॅशन आपली खूप दुर्दैवी घटना आहे आपल्यासाठी हे त्यासाठी पहा अगदीच तेथील जे सरकार आहे ना अगदी त्यांनी राजीनामा देऊन राष्ट्रपती राजवट जर कदाचित लागू झाली तर कदाचित चांगल्या पद्धतीने परत एकदा हे सुरळीत होईल कारण इंटरनेट बॅन करून तुम्ही सर्व काही तिथं म्हणजे ब्लँकेट टाकण्याचं काम केलं होतात ते काल आपण पाहिलेलं आहे परंतु आता त्यांनी मुख्यमंत्र्यांनी वगैरे कारण पहा अगदी जे बातम्या आहेत ना ते भरभरून त्याबद्दल येत आहेत मग अशा पद्धतीने जर म्हणजे त्या सरकारवरती प्रश्नचिन्हता आता निर्माण होत आहेत त्यानंतर दुसरी न्यूज पहा राष्ट्रवादीच्या आमदारांवर निधी वर्षाव अर्थमंत्राची पदे सूत्रे अर्थमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारताच अजित पवारांकडून खास तरतूद व पंचवीस कोटींहून अधिक मागण्या वगैरे त्यांनी काय निधी वर्षाव वगैरे केलेला आहे चांगली गोष्ट आहे म्हणजे जर कदाचित त्या पैशाचं जर अगदी चांगल्या पद्धतीने योग्य कामं वगैरे झाली त्यांच्यामधे दक्षता तर ते अगदी चांगली होईल ओके त्यानंतर पुढे चला अगदी उद्धव ठाकरे त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या भेटी वगैरे ते गरजेची नाही आपल्यासाठी त्यानंतर अशोकाच्या शिलालेखासह पंचेचाळीस पुरावस्तू शनिवारपासून पाहण्याची संधी मुंबईच्या वस्तू संग्रहालयात बौद्ध कलेचे नवे दालन आता अगदी जे ऐतिहासिकरित्या ज्यांना अगदी आवड वगैरे आहे व जे मुंबईजवळ असतील तर त्यांनी या जे ही आहे प्रदर्शन वगैरे त्याचा तुम्ही नक्की लाभ घे वगैरे घेऊ शकता आता इथं भरपूर म्हणजे जे पुरातन वस्तू वगैरे आहेत आपल्या म्हणजे शिलालेख जे आहेत अशोकाचे ते देखील आपल्याला काय शनिवारपासून पाहण्याची संधी वगैरे त्यांसाठी आहे म्हणजे अगदीच ऐतिहासिकरित्या तुम्ही हे पाहू शकता किंवा अगदीच ते इंटरेस्टिंग आहे असं मला वाटेल त्यानंतर पुढे या नरेंद्र मोदी यांची यू पी एवर टीका गजेसने आपल्यासाठी त्यानंतर उत्तर भारताला पुन्हा पावसाचा तडाखा हिमाचल प्रदेशात अचानक पुरांमुळे तिघांचा मृत्यू झाल्याची भीती पहा हे अगदी सध्याला पावसाळा आहे त्यामुळे ही न्यूज तर येणारच आहेत म्हणजे यामध्ये अन्य दुसरं काही असं नाही आहे की ज्याला आपण स्टडी वगैरे डिटेल डेटा करायची गरज असं मला वाटत नाही त्यामुळे मी याला स्किप करतो आहे त्यानंतर अगदी खरंच म्हणजे आजच्या वृत्तपत्रामध्ये एक एक न्यूज शोधून आणावी लागेल अशा पद्धतीने आहे हे नांदेड जिल्ह्यात जोरदार किनवट माहोरमध्ये अतिवृष्टी पैनगंगेला पूर आता पैनगंगा आता अगदीच आता पैनगंगाच्या ज्या उपनद्या वगैरे आहेत किंवा गंगा कि गं, सॉरी गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आता हे तुमचं होमवर्क असेल ओके आता किमान आजच्या वृत्तपत्रामधून हे तरी तुम्ही घेऊ हो शकता याच्यापूर्वीच म्हटलं होतं की मी तुम्ही हा व्हिडिओ इथंच जरी थांबवला तरी चालल म्हणजे मी पण एक एक न्यूज शोधून आणण्याचा प्रयत्न करतोय की तुम्हाला यामधून काय देण्यासारखं वगैरे आहे ओके म्हणजे आपण खरंच थांबलं तरी चालेल काहीच गरजेचं नाही आता इथं देण्यात आलेलं आहे पहा की घटनात्मक नीतिमत्ता निवडणूक आयोग ओके घटनात्मक नियोग नीतिमत्ता आणि निवडणूक आयोग हे कशामुळे दिलेला आहे तर पहा सर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलत राज्य निवडणूक आयोग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे टाळले आहे महाराष्ट्रातील त्या संदर्भात झालेल्या घटनात्मक पायमल्लीचा मुक्ता अधरेखेत करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे काय होती ही याचिका ती नाकारून घटनात्मक मुद्द्यांच्या चर्चेची संधी कशी आणि का दवडली गेली आहे आता पहा आता जे निवड सर्वोच्च न्यायालयाने दिलं होतं की निवडणुका तुम्ही घेऊ शकता महाराष्ट्रामध्ये परंतु अद्याप निवडणुका घेण्यात आलेल्या आहेत सध्याला तुम्हाला माहिती आहे की जे अगदी आपल्याकडील जे महानगरपालिका वगैरे आहेत तिथे सध्याला प्रशासकीय राज आहे ते कशामुळे आलेलं आहे पहा अगदी शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांनी म्हटले होते की घेऊ आम्ही परंतु प्रॉब्लेम अगदी आता हे तुम्हाला जर तुम्ही पॉलिटिकल ऑब्झर्वर जर झाला तर त्या नात्यावरून तुम्हाला समजून येईल आता पहा आपली जी मुंबईची महानगर मुं जी महानगरपालिका आहे ती अगदी श्रीमंत आहे बरोबर मग पहा त्याच्यावरची वर्चस्व सध्याला शिवसेनेचं आहे व पहा उद्धव ठाकरेचं सॉरी जे एकनाथ शिंदेचं गट आहे त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना वाटलं कदाचित की आपण इथं निवडून येऊ परंतु ठाकरे यांचं जर प्रदर्शन तुम्ही पाहिलं तर मुंबईमध्ये आज देखील शिवसेना जे एकनाथ शिंदे आहे त्यांची येण्याची स्थिती आज देखील नाही आहे त्यामुळे कदाचित तिथं विलंब होत आहे हे हे आपली जी म्हणजे ही जी न्यूज आहे किंवा ही जी बातमी मी म्हणतोय याला अगदीच पवनीत सिंग सरांनी पण दुजोरा दिलेला आहे म्हणजे आपण फक्त आपल्या राज्याला बघणं हे म्हणजे आपण आपल्या राज्याला पॉलिटिकल अँगलनं पण बघणं अगदी गरजेचं असतं ओके कारण आपला रीड रीड बिटवीन द लाईन वगैरे करता यायला हवी ओके आता अगदी त्यामुळेच पहा महाराष्ट्रातील जी निवडणूक आहेत अद्याप पण त्या काय लांबणीवर गेलेले आहेत त्यामुळे पहा एन सी पी बी जे पीमध्ये येण्याचं पण एक कारण तुम्ही ते घेऊ शकता आता अगदी आता ह्या हा लेख वाचून आपल्याला तर तेवढं म्हणजे येणार नाही आहे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थाबद्दल निवडणुका वगैरे येईल म्हणून असा काही प्रश्न युपीसी तर विचारणार नाही त्यामुळे मी या लेखला स्किप करतो आहे जर कारण दुसरं पण तेच आहे पहा हे तर न्यूज आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहे की शिवसेना प्रकरण आणि जे ईडीचं प्रकरण होतं त्या दोन्ही केसमध्ये सुप्रीम कोर्ट काय म्हणतं की हे अनैतिक वागले गव्हर्नर महाराष्ट्राचे अनैतिक वागले त्यानंतर ईडीचे जे अधिकारी आहेत ते अनैतिक वगैरे आहेत हे सर्व त्यांनी म्हटलं परंतु त्यांची ती जी स्थिती होती ती पुनरावृत्ती केली का त्यांनी ते बिलकुल केलं नाही मग त्यामुळे हे आलेख दिलेला आहे पण हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे व सुप्रीम कोर्ट आता कुणाचं ऐकणार नाही त्यामुळे स्किप करू शकता व आता आपण इथं थांबलं तरी चालेल म्हणजे आता इथून जे अभिनय वगैरे आहे ते क्षेत्र चालू झालेलं आहे तर अशा पद्धतीने आजचं संपत्त संपत हा द हिंदू ही न्यूज आपण चर्चा केलेली आहे पुढे चला काही गजाचे नाही आहेत बातम्या पहा ओके त्यानंतर हे प्राणी पक्षी वगैरे दिलेलं आहे ओके त्यानंतर आज एडिटोरियल असतात त्यानंतर एक बातमी अगदी गरजेची वाटते थोडंसं की आय एन एस किरपन डिस्कमिशन्ड झालेली आहे इंडियन नेव्हीमधून व ती हँडेड ओव्हर टू व्हिएतनाम ॲज अ प्रेझेंट ओके व्हिएतनाम व्हिएतनामला आपण आय एन एस किरपन न ही जी जहाज होती आपली नौका ती दिलेली आहे ती कशामुळे तर जे व्हिएतनाम आहे यांना पण शिप बिल्डिंग वगैरे करता यावी व त्यांनी आपल्या जहाजापासून काहीतरी स्टडी करावी यासाठी त्यांनी आय एन एस क्रिपान ही भेट दिलेली आहे व्हिएतनामला आता हा तर प्रश्न बनणार नाही परंतु यू पी सी सी ए पी एफ सी डी एसला वगैरे आय एन एस क्रिरपान जर तिथं पर्यायमध्ये जर ऑप्शन असेल तर तुम्ही तिथं काय इलिमिनेट करू शकता या ना मी मी लेख सॉरी ही न्यूज जी आहे ती घेतलेली आहे त्यानंतर पहा इथं पण मणिपूर दिलेला आहे आणखीन पहा इथे पण एक मणिपूर आहे ओके त्यानंतर आणखीन एक न्यूज हे पहा इथं पण मणिपूर आहे म्हणजे सगळं जे व्रतपत्र आहे असं मणिपूर 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 आहे एवढं तिथं व्हायलन्स सध्याला होत आहे त्यामुळेच मी पहिल्यांदा आक्रोशरित्या म्हटलं की तिथील जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तरी किमान राजीनामा देणं बंधनकारक आहे ओके कदाचित जर नैतिकरित्या वगैरे जर त्यांच्याकडे असेल तर ते कदाचित होईल परंतु शक्य नाही आपल्या भारतामध्ये ओके स्किप करू शकता त्यानंतर वर्ल्ड पॉलिटिक्स आहेत त्यानंतर पहा पर्सन न्यूज न्यूज आहेत गजसनी त्यानंतर हे झिरो अँगर व्हॉट हॅज टू बी डन टू गेट झिरो हंगर आता हा लेख तुम्ही वाचू शकता जर जा शक्य झालं तर मी हा लेख तुम्हाला रात्रीच्या लेक्चरमध्ये नक्की सांगण्याचा सा प्रयत्न करेन ओके त्यानंतर ही जी ट्वेंटीबाबत आहे आता जी ट्वेंटीची बैठक जी आहे ते सप्टेंबरमध्ये असेल मग आता भारतास भारत सरकार जे आहे आता त्याचं वळण तिकडे जाईल ओके मग आता अगदी जी ट्वेंटीची बैठक वगैरे होईल भारतामध्ये त्यानंतर स्पोर्ट्स न्यूज आहेत तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र इथे संपत आय होप तुम्हाला हे सर्व काही समजलेलं आहे म्हणजे अगदी काहीच बातम्या गजेशन होत्या तरी देखील तर याबाबत काही शंका काही सजेशन असतील तर तुम्ही तुम्हाला सांगू शकता धन्यवाद